भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून युवा कलाकार प्रणवती औदुंबर गोरे यांनी कोलाज कामातून सुंदर अशी कलाकृती साकारली आहे. आपला देश हा विविधता आणि परंपरेने नटलेला देश आहे. 75व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सोलापूर येथील युवा कलाकार प्रणवती औदुंबर गोरे हिनं कोलाज कामातून भारताची अद्भुत अशी वस्त्र परंपरा दर्शवणारी टाकाऊपासून टिकाऊ कलाकृती साकारली. यामध्ये 29 राज्यांचे वस्त्र आणि त्यांचं वैशिष्ट्य दाखवण्यात आलेलं असून हे सर्व वस्त्र प्रकार प्रणवती यांनी स्वतः देखील परिधान केलेले आहेत. परंपरेचं जतन करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य असून यासाठी वस्त्र परंपरेबद्दल माहिती देणारी कलाकृती आहे असं त्यांनी सांगितलं. भारतातील एकूण 29 राज्ये आणि या राज्यांच्या वस्त्रांची वैशिष्ट्ये यातून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. ही कलाकृती टाकाऊ पासून टिकाऊ या कल्पनेतून मला सुचली आणि ती प्रत्यक्षात साकारत असताना सुद्धा ही वस्त्रे अभिमानाने परिधान करणेही मला आवडले. भारताच्या नकाशा आकारात असणारी ही कलाकृती जम्मू काश्मीर येथील पश्मिना, पंजाब येथील फुलकरी वस्त्र, तेलंगणा येथील पोचमपल्ली एकत, हिमाचल प्रदेश येथील कुलू शॉल्स, तसेच नागालँड येथील नागा शॉल्स, अरुणाचल प्रदेश येथील अपतानी पोशाख, त्रिपुरा येथील पाचरा, आसाम येथील मुगा सिल्क, केरला येथील कासवू, कर्नाटक येथील मैसुरी सिल्क, महाराष्ट्राची शान असलेली पैठणी, असे भारतातील एकूण 29 विविध राज्यांचे वस्त्र प्रकार दाखविते.